राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार, गुणरत्न सदावर्तीचा निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या आंदोलनासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे, अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कचरू पाटील शेटे, सुरेशराव गडाक, महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेनकर, युवक तालुकाध्यक्ष रविभाऊ मालुंजकर, सुरेश खांडगे, संपतराव नाईकवाडी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. महाराष्ट्राचं आणि देशाचं लाडकं नेतृत्व ज्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगले कृषीमंत्री असताना निर्णय घेतला, महाराष्ट्र जडणघडीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, महाराष्ट्राची जी औद्योगिक क्रांती आहे त्याच्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब. देशामध्ये एक असा चांगलं नेतृत्व, एक चांगला दबदबा, चांगल्या विचाराचं राजकारण शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जर चांगल्या विचाराचं राजकारण केलं असेल तर त्या मोजक्या नेत्यांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. आणि काल एक शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरावरती बंगल्यावरती भ्याड हल्ला. काही एसटी कर्मचारी त्यांची माथी भडकवली गेली. सगळ्याच कर्मचाऱ्यांना मी दोष देणार नाही, परंतु काही एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवली गेली आणि ते बंगल्यावरती चाल करून गेली, दगडफेक केली, चपला फेकण्याचा प्रयत्न झाला. मला हे म्हणायचं आहे की ह्या सगळ्या माध्यमातून हे प्रश्न सुटणार नाही. आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या प्रसंगाला सामोऱ्या जात होत्या. त्या रणरागिणी समोर येऊन सांगितलं का तुम्हाला चर्चा करायची तर माझ्यावर करा, ह्या परिस्थितीत तुम्ही असं नाही केलं पाहिजे. परंतु ही सगळी माणसं एवढी पिटून दिलेली होती किंवा हे एक षडयंत्र रचलेलं होतं त्यामुळं ते ऐकायच्या मनस्थितीमध्ये त्यांनी घोषणाबाजी केली, हुल्लडगिरी केली. त्याही परिस्थितीत संयमानं सुप्रियाताईंनी घेतलं. मी तर खरं तर त्या माझ्या बहिणीचं मी मनापासून अभिनंदन करतो की एवढा संयम. आणि या संयमानं शरदचंद्रजी पवार साहेबांचीच लेख आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडलं कुणामुळं? हा गुणरत्न सदावर्ते हा भाषण करत होता, भडकाऊ भाषण करत होता, याने फक्त भडकावायचं काम केलं. परंतु हे आंदोलन कसं संपलं, मिटन किंवा कसं त्याचे प्रश्न मिटतील, त्या दृष्टीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारातल्या बऱ्याच नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा विचारविनिमय केला का ह्या कष्टकऱ्यांचा ह्या एसटी कामगारांचा हा संप मिटला पाहिजे, त्यांची बायको पोरग उपाशी मरण्याची वेळ आली, यांना पगार व्यवस्थित झाले पाहिजे. दिपवाळीच्या काळातही तसं झालं, परंतु त्या सदावर्तीनं भाजपची सुपारी घेऊन कायम काम केलं आणि ह्या संप मिटणार कसा नाही, हा संप चिडला कसा जाईल ह्या पद्धतीनं त्यानं सगळं हे केलं. हायकोर्टानं निर्णय दिला की हा संप मिटलाय, त्याच्यातल्या काही ज्या अटी शर्ती मान्य करायला लावल्या ह्या सगळ्या निर्णय आणि ह्या सगळ्या कामगारांवरती एसटी कामगारांवरती केसेस टाकल्या जाऊ नये, त्यांचे गुन्हे मागे घ्यावे अशा पद्धतीनं सगळं झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं, फटाके उडवले, गुलाल खेळला गेला. परंतु त्या गुणरत्नेनं जी सुपारी घेतली होती हा अवगणी त्यामुळं चिडला गेला आणि त्या सुपारीला खालेल्या मिठाला जागं राहून यानं हे षडयंत्र रचलं. याच्या मागं कोण आहे? मी सांगतो, भाजपाशिवाय कोणी चालू शकत नाही. आणि हे षडयंत्र भाजपनं रचून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बंगल्यावरती हा भ्याड हल्ला केला. पण हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, कार्यकर्ते खपवून घेणार नाही. ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं हा महाराष्ट्र घडतोय, छत्रपतींच्या विचारानं महाराष्ट्र घडतोय, त्या याच्यामध्ये जर ही प्रवृत्ती काय, ही प्रवृत्ती अशी आहे की संभाजीराजांना ज्यांनी घेरलं ती प्रवृत्ती ही आहे, महात्मा गांधींची हत्या केली ती प्रवृत्ती ही आहे, इंदिराजींची हत्या केली ती प्रवृत्ती ही आहे. आणि ही प्रवृत्ती जनता कधी स्वीकारणार नाही. आज यांना जी मस्ती आहे, ईडीची वापर करताय, नेत्यांना त्रास देत आहे की त्याच्या मागची भूमिका काय आहे, तर 2.5 वर्ष झालं हे महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि हे सरकार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं. मग हे सरकार स्थिर कसं करायचं? शरदचंद्रजी पवार साहेबांना यांनी टार्गेट केलं, खरं तर हे मंत्रालयावरती चालून आले असते. यांनी ठरवलं असतं तर
जे काही मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर गेले असते, पण हे तिकडे गेले नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांकडे कुठलं खातं आहे आता, कुठल्या सत्तेत आहेत ते? परंतु हे जाणून बुजून हे डिवचण्याचा प्रयत्न आहे. हे कटकारस्थान आहे आणि हे कटकारस्थान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही. आदरणीय वळसे साहेबांनी सांगितलंय याच्या मागे कोण आहे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे शोधून काढलं जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडी पक्षाच्या वतीनं मी विनंती करतोय की लवकरात लवकर हे जे कोणी याच्या मागचं षडयंत्र रचणारे जे कटकारस्थानी आहे हे उघडे झाले पाहिजे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण मागणी करतोय आणि ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना संयमाची भूमिका घ्यायला लावली आहे, पण कार्यकर्ते आज संयमान आहेत उद्या संयमानं राहणार नाही. आणि म्हणून तमाम जनतेलाही सांगतोय की भविष्यामध्ये आपल्यावरती एक घाला आहे जी आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, त्या घटनेची यांनी हे माय भविष्यात ही भाजपा पायमल्ली करणार आहे. आजच आपले अधिकार छिनून घेण्यासाठी हे तयार झालेले आणि म्हणून आपण जागरूकतेनं काम केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बंगल्यावरती ज्यांनी मोर्चा काढला त्या भ्याड प्रवृत्तीचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो. आणि मी खात्री आहे की भविष्यातली जी महाराष्ट्राची जनता ही अपप्रवृत्ती सहन करणार नाही, यांना यांची जागा दाखवून दिली याची मला खात्री आहे. धन्यवाद. आता दरवाजा घेण्यासाठी नगर नाशिक किंवा संगमनेरला जाण्याची गरजच नाही. आता आपल्या अकोले शहरात म्हणजे साई दर्शन डोअर्समध्ये तुमच्या पसंतीचे मशीनच्या सहाय्यानं बनवलेले भरभक्कम ग्लास कोटिंग दरवाजे योग्य आणि वाजवी दरात उपलब्ध. महाराष्ट्रात प्रथमच मशीनच्या सहाय्यानं थेट दरवाजावर डिझाईन, अत्याधुनिक पद्धतीनं प्रेस केलेले दरवाजे, हेवी क्वालिटी पॉलिश, 100% मेंटेनन्स फ्री, सागवान दरवाजापेक्षा मजबूत आणि आकर्षक, लॉंग लाईफ आणि क्विक सर्व्हिस, यामुळे उत्तम आणि दर्जेदार दरवाजे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे साई दर्शन डोअर्स. आपल्या पसंतीचे हजारो दरवाजे नवनवीन डिझाईन मध्ये उपलब्ध. याशिवाय दरवाजा फिटिंग साठी आवश्यक असलेले हार्डवेअर साहित्य होलसेल दरामध्ये उपलब्ध, त्यामुळे आपल्या घराला अधिक रुबाबदार आणि आकर्षक बनवण्यासाठी एक वेळ साई दर्शन डोअर्सला अवश्य भेट द्या. दरवाजामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर वापरला जात नाही, तर थेट मशीनच्या सहाय्यानं दरवाजावर डिझाईन केली जाते. आमची सेवा म्हणजे डायरेक्ट कंपनी टू कस्टमर सर्व्हिस. एक वेळ अवश्य भेट द्या. दर्जा आणि गुणवत्ता म्हणजे साई दर्शन डोअर्स.